धुळे देवपुरातील वाडीभोकर रोड पंचायत समितीजवळ खोदलेल्या रस्त्यामुळे गेल्या 7 महिन्यांपासून वाहतूक एका बाजूने वळवली आहे, मात्र दुसऱ्या बाजूला प्रचंड खड्डे आणि त्यातच मनपाची पाइपलाईन फुटल्याने पाणी साचून चिखल झाला आहे। त्यामुळे आज दुकानदार व्यावसायिकांनी एकत्र येत शिवसेना महानगर प्रमुख मनोज मोरे यांना एक निवेदन सादर केलं। त्या निवेदनाची दखल घेत शिवसेना पदाधिकाऱ्यांनी मनपा अधिकाऱ्यांना जागेवर बोलावून चिखल तुडवीत संपूर्ण रस्त्याची दुर्दशा दाखवून दिली। त्यामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून दुरुस्ती अभावी रखडलेले काम तात्काळ मनपातर्फे सुरू करण्यात आल्याची माहिती महानगर प्रमुख मनोज मोरे यांनी दिली आहे। यावेळी शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख महेश मिस्तरी, माजी सहसंपर्क प्रमुख अतुल सोनवणे, महानगर प्रमुख मनोज मोरे, महानगर प्रमुख सतीश महाले, माजी महानगर प्रमुख संजय गुजराती, धीरज परदेशी, विधानसभा संघटक डॉ सुशील महाजन, समन्वयक गुलाब माळी, ललित माळी, माजी नगरसेवक नितीन शिरसाट, चंद्रकांत गुरव, संजय वाल्हे, बाळू आगलावे, भटू आप्पा गवळी आदी उपस्थित होते। पद्धतीने शिवसेनेकडून विश्वासाने तुम्ही शिवसेनेला काल या ठिकाणी पाचारण केलं। मी स्वतः आलो होतो, मला होतो संजीवभाऊ वाल्हे होते, शिवसेनेचे सगळे नेते होते। आज मी संजीवभाऊ गुजराती आहे, डॉक्टर सुशील महाजन आहे, सतीश तात्या आहे, अतुलभाऊ सोनवणे आहे, सगळे ललित माळी आहे, गुलाब माळी आहे, हे सगळे आज शिवसेनेचे पहिल्या फळीतले लोक या ठिकाणी इथे आलेले की शेवटी ही धुळेकर जनता ही त्रस्त झालेली, हवालदीर झालेली आज ही शिवसेनेकडे आचरणे बघते। तुम्ही ज्या पद्धतीने आम्हाला सांगितलं आज सगळे अधिकारी या ठिकाणी बोलवले, कुणाची काय बोलायचं होतं स्पीकर फोन ऑन करून तुम्हाला सगळं ऐकवलेलं आहे। आता इतके 2 वर्ष त्रास सहन केले, आता तुमचा दुवा म्हणून आम्ही तुम्हाला सांगतो की 1-8 दिवस पाटील नीट लक्ष ठेवा, तुझ्या शब्दावर मी या लोकांना शब्द देतोय। 8 दिवस त्यांनी सांगितले, आपण 2 वर्ष त्रास सहन केला, 1-8 दिवस सहन करून द्या आणि त्यानंतर जर नाही झालं तर फक्त तुम्ही तुमचे उतारे काढून ठेवा, आम्हाला जामीन देण्याकरता यांना यांचा क्लास 2 क्लास 1 ऑफिसरला या रोडवर नंगत फिरवलं नाही तर आम्ही बी शिवसेनेचे आवलेत नाही। तुम्हाला या ठिकाणी असा शब्द देतो, हे पाटील नाही तर सगळं तुझा मी सत्यानाश आणि तुझ्या बाप लोकांचा मी सत्यानाश होऊन जाईल। ही शिवसेना आहे, इतर बाप दाखवणे तर त्रास करत होत आणि त्याचबरोबर धुळेकर जनतेला आता जसं मनोज भाऊने सांगितलं की भाजपच्या लोकांना मस्ती आली, 2000 रुपये फुल्या देऊन निवडून आले, आता आम्ही बी आता नवरात्रचा आम्ही गड बसवला, वर्तमान पेपरात आम्ही बघितलं, आम्ही जातीवंत कडवट हिंदू आहे, नवरात्राचं काय सण असतं हिंदू धर्मामध्ये प्रत्येकांना असतं माहिती, तरी आम्ही सण न साजरे करता धुळेकर नागरिकांकरता इथे बसतो। याच्यामध्ये ही भारतीय संस्कृती आणि आपला आज समाज हा भावना प्रधान आहे आणि या भावना प्रधान लोकांना जर भूल ठापा द्यायचं जर काम केलं असेल तर तेव्हाचा तत्कालीन तो पाटबंधारे मंत्री आणि उच्च शिक्षण मंत्री तो जामनेरचा तो फेको आरामखोर तो गिर्या महाजन, त्या गिर्या महाजननी महाकाली रोडवर सभा घेतली होती आणि सांगितलं होतं की 51+ द्या, 1 महिन्याच्या आत हे धुळे शहर मी तुम्हाला सिंगापूर करून दाखवाल, ताई खरं आहे ना मंगलताई? असा हा फेको हे मोदीचे अंडे पिल्ले ही त्यांची नगरपालिकेत बसलेली जनवाडी अशा पद्धतीने धुळेकर जनतेला भेटीत धरते। येणाऱ्या निवडणुकीत तर आम्हाला सांगायची गरज नाही, तुम्ही तुमचं काम करणार आहे पण 2 वर्ष हा त्रास तुम्हाला सहन करावा लागणार।